सत्ता होती, कशी लढत झाली आणि आता कोण विजयी झाला? उंतंब्यामध्ये तीन पॅनल होते, तीन पॅनल म्हणजे विखे गट, त्यानंतर काळे गट आणि कोले गट, कोले आणि धनंजय जाधव गट। तर त्या गटात सरपंच धनंजय जाधव यांच्या आधिपत्याखाली कोले गटाचे झाले। 1000 जास्त मतांनी सरपंच पदाचं सीट निवडून आलेले। त्यानंतर सत्ता कोले गटाकडून, विकास आघाडी, परिवर्तन, गणेश कारखान्यापासून जो नियम चालू आहे परिवर्तनाचा तो लोकांनी कायम ठेवला, परत सत्ता परिवर्तन केलं आणि कोले गटाकडे सत्ता दिली। कारण कोले गटच फक्त विकास करू शकतो, धनंजय जाधवच फक्त विकास करू शकतो हे गावाच्या गावाला मान्य झालं होतं, म्हणून या ठिकाणी आम्हाला भरभरून मतं देऊन बहुमत दिलं। मला असं वाटतं विकासाची विजय झालेली आहे, 9+1 सरपंच पदाचं सीट हे विकास आघाडी पॅनलचं निवडून आलेलं आहे। थोडक्यात कोल्हे साहेबांचं पॅनल निवडून आलेलं आहे आणि मी सर्व मतदारांचे खूप खूप अभिनंदन मानते की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि पुढील वाटचालास आम्ही जे काय आश्वासनं दिलेले आहेत तर ते नक्कीच पार पाडतो। कुठल्या कुठल्या गटांमध्ये लढत होती, कुठले कुठले जे पक्ष होते ते उभे होते, नेमके काय परिस्थिती? एकूण तसं बघायला गेलं तर तीन पार्ट्यांमध्ये कॉम्पिटिशन होतं आणि आम्हाला 9+1 सरपंच पद असं आलेलं आहे आणि वॉर्ड क्रमांक 1 आणि 2 मध्ये पुरेपूर तिन्हीच्या तिन्ही पण सीट निवडून आलेल्या आहेत। नेमका आता कुठल्या कुणाच्या गटाचा विजय झाला? कोले गटाचा विजय झाला, विकास आघाडी ह्या गटाचा विजय झाला। याआधी कोणाकडे सत्ता होती आणि कशा पद्धतीने लढत झाली आणि कुणाचा विजय झालेला? याआधी विखे गटांचे उमेदवार हे सत्तेवर होते आणि यावेळेस त्यांचा पराजय झालेला आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की कामाच्या दृष्टीने कुंतांबा ह्या गावाचा विकासाकडे वाटचाल चालू झालेली आहे। सरपंच पदी कोणाची ज्योती स्वाती जालेंद्र पवार।